आणि आता आपण शिर्डीतल्याच पुढच्या वहिनींना भेटण्यासाठी निघालेले आहोत. कोते वहिनींना भेटणार आहोत. वा, किती छान माया ममता मातृत्व सगळंच दिसू लागलेलं आहे. बाबांची कृपा दृष्टी सदैव तुमच्यावर आणि झी मराठीवर राहो. अरे वा 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 वा, बाबांची कृपादृष्टी यांचं असं म्हणणं आहे माझ्यावर राहू दे असं. पण मला तर असं वाटतं महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात किंबहुना प्रत्येक घरात सुख समृद्धी नांदण्यासाठी कायम ही दृष्टी आपल्या घरावर असायला हवी आणि तसेच आशीर्वाद कायम यांचे मिळत राहू. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. आरती सुनील कोटे. माहेरचं नाव? आरती शिवाजी वाणी. माहेर कुठलं? इथलंच. इथलंच म्हणजे? म्हणजे शिर्डीतलंच. शिर्डीतलंच माहेर, शिर्डीतलं सासर, शिर्डीतलं संशोधनाचा विषय. वहिनी ओळख करून द्या. हे मिस्टर सुनील रमेश कोते. नमस्कार. हे माझे सासरे रमेश कोते. नमस्कार. ते दीर, त्या ननन, हे नंदेचा मुलगा, हे जाऊबाई, हा पुतण्या वल्लभ, हे सासूबाई. नमस्कार. हे माझे वडील इकडे थांबले. नमस्कार. ह्या सगळ्या आमचा म्हाळोबानगरचा, म्हाळोबानगरचा सगळा हा परिवार, सगळं कुटुंब. चला, सगळ्यांचं स्वागत झालेलं आहे. आता सुरुवात करूया गप्पांना. वहिनी, घरात आल्याबरोबर स्वागत तर छान झालं, उत्साहात सगळं स्वागत झालेलं आहे. त्यावेळेला जेव्हा माहेर आणि सासर दोन्ही शिर्डी असा विषय झाला तेव्हा मी म्हटलं की काहीतरी आहे इथे. ते काय आहे? खरं तर असं काही नाही आहे, असं अरेंज मॅरेजच आहे. पण म्हणजे असं आम्हालाही माहीत नव्हतं की, आणि त्यांच्याही डोक्यात नव्हतं की बा असं जमू शकतं. सगळ्यांनाही हे लहानपणापासून माहीत होते, फॅमिली माहीत होती. मग त्यांनी ते फायनल केलं असं झालं. वहिनी, पण यांचा व्यवसाय म्हणजे मिस्टरांचा व्यवसाय काय पहिल्यापासूनचा? त्यांचं म्हणजे शेतीच, आणि पण ते त्याला जोडधंदा दुधाचा व्यवसाय करायचे. मग तुम्ही काय करता आता? मी आता घरी गृहिणी. गृहिणी. चला मग आता मिस्टरांना आधी बोलवा. हाक मारा. हो. नमस्कार. नमस्कार. वहिनींच्या स्वभावाबद्दल काय सांगा? स्वभाव खूप छान आहे. म्हणजे आता स्वभावाची बायको कुणाला मिळाली तर भेटणं म्हणजे भाग्यातच आहे असं. बरं, आता किचनमध्ये जे कपाट आहे त्यामध्ये काही बदल केलेले, चार किंवा पाच बदल आहेत, ते बदल तुम्ही सांगायचे. हां, ठीक. चला. सांगा कोण कोणते बदल. ते केलॉग्स कॉर्न फ्लेक आहे, ते वरती खाली होतं, वरती ठेवले. एक टिफिन बॉक्स होता, तो डब्ब्यांच्या मागे होता, पुढे घेतलाय. दोन. आणि चाळणी ही वरच्या कप्प्यात होती, ती खाली घेतली आहे. तीन. आणि ॲल्युमिनियमचा डबा हा टॉप फ्लोअर वरती होता आणि स्टीलचा खाली होता. चार. रेवा, सगळे बदल सांगितले तुम्ही, अभिनंदन. चला, म्हणजे पहिलं बक्षीस तुमचं बरोबर आले. थँक्यू. आता पुढचा प्रश्न. वहिनींना कोणत्या गोष्टींची खूप आवड आहे? मेहंदी आणि रंगोळी. अभिनंदन. चला, हे सुद्धा बरोबर आलं. दोन. पुढचा प्रश्न. साईबाबांना मानसपुत्र मानणाऱ्या बाईंचं नाव काय? बाईजाबाई. बाईजाबाई. पुढे कोते. अभिनंदन. चला, तीनही म्हणजे आतापर्यंत 600 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालेलं आहे. आता वहिनी, पुढचा प्रश्न असा आहे जो प्रश्न तुम्हाला आणखी 400 रुपयाचं बक्षीस मिळवून देईल. पण जितका वेळ मी सांगणार तितक्या वेळांमध्ये एकही इंग्लिश शब्द येता कामा नये. मी जी प्रश्न विचारणार त्याची उत्तरं देताना एकही इंग्लिश शब्द येता कामा नये. तुमची शाळा कुठली? साईनाथ माध्यमिक विद्यालय, शिर्डी. कुठे आहे ती? शिर्डी. बरं, भावाला फोन कसा करता? अंकल टाईप. चला. अंक टाईप करता. त्यामुळे हे बक्षीस गेलं. पण वहिनी, 600 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. 1 2 3 4 5 6. चला, अभिनंदन वहिनी, हे बक्षीस तुमच्याकडे आलेलं आहे. भेटूया कुटुंबाला. नमस्कार. सगळा परिवार सज्ज झालेला आहे.
बरं वहिनी, मिस्टरांबद्दल एक तक्रार करायची झाली तर कोणती कराल? त्यांच्याबद्दल एक करायची असेल तर एकच, तक्रार नाही. व्हेरी गुड. बरं, शॉपिंगला जेव्हा जातात तेव्हा ते येतात? हो, येतात. तुमच्या बरोबर जी काही शॉपिंग करायची त्यात ते मदत करतात? नाही, म्हणजे सांगतात की तुझ्या पद्धतीने तुला काय चॉईस असेल ते घे. पण आपण जर विचारलं ना की हे कसं वाटतं ते कसं, की सांगतात. हो, सांगतात. म्हणजे हा घेऊ की ते घेऊ याच्यात ते सांगतात. कन्फ्युजन असेल की सांगतात बघ, की कुठलं चांगलं असेल ते सांगतात. पण तुम्ही कुठली वस्तू आणा अशी सांगितली तर लक्षात ठेवून आणतात? हो, आणतात आणतात. फारच आज्ञेत आहे. आज्ञेत असं नाही, पण मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं ना की ते सगळ्यांचा म्हणजे विचार करून मागतात, तर माझाही विचार करतात घरातल्या. बरं, आता वहिनी, बरं ते चिठ्ठ्या दिलेत का तुमच्याकडे? ते गाणं तुम्हाला ओळखायचं. एक नंबरची चिठ्ठी कोणाकडे? तुमच्याकडे एक नंबरची. बरं, काय लिहिलंय? उधान. हा, उधान. उधान. दोन नंबर? पिसारा. पिसारा. तीन नंबर? मन. मन. चला, उधाण, पिसारा, मन. चार नंबर? माहे. पाच नंबर? मोर. चला, आता याच्यातलं गाणं म्हणायचं. मोर, पिसारा. हा, मन, उधाण, माहेर. मन उधाण वाऱ्याचे गुंज पावसाचे. वहिनी गाणं गायल्या, शब्द दोनच आले. तीन यायला पाहिजेत ना शब्द. संपली बहिणी. आता कोण गाणार आहे सांगा? मन मोरा कसा पिसारा. बाई बाई मन मोरा. धन्यवाद. हे म्हणजे मोराचं राष्ट्रगीत असल्यासारखे गायले बहिणी. पण हे बक्षीस गेलं. हा, आणि तुम्ही मन उधाण वाऱ्याचे गात बसलात. कारण मनाला आज उधाण आलंय ना. तसंही असेल. तसंही असेल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्याबद्दल तक्रार मनातच ठेवायची, ती सांगायची नाही, त्यामुळे त्यांच्या मनाची अशी कालवा कालव झाली होती, त्याच्यात गडबड झाली.